आकाशवाणी नागपूर वीणा डोंगरवर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाच्या अधीन काम करणारी संस्था राजा राममोहन रॉय लायब्ररी प्रतिष्ठान कोलकाता आणि महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय वर्धा यांच्या संयुक्त विद्यमानं सार्वजनिक ग्रंथालय कर्मचाऱ्यांसाठी राष्ट्रीय पुस्तकालय मिशनचा 47वा क्षमता निर्माण कार्यक्रम उद्यापासून ते येत्या 11 ऑक्टोबरपर्यंत महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय इथं आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाचं औपचारिक उद्घाटन उद्या सकाळी 10 वाजता होईल. गोंदिया जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई हावडा राष्ट्रीय महामार्गावर ट्रक चालकांना थांबवत त्यांना धमकावून ट्रकमधून डिझेल चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीच्या 2 जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं अटक करून त्यांच्याकडून 56,14,900 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील कार्यवाही सुरू आहे. नागपूर इथल्या प्रमेष्ठी विशेष शाळेमध्ये आज शिक्षक सत्कार समारोह कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाचे उद्घाटक रामकृष्ण पोद्दार पालक सदस्य स्पंदन तर कार्यक्रमाच्या अध्यक्षा स्मिता जाधव वरिष्ठ पोलीस निरीक्षक आर्थिक गुन्हे शाखा नागपूर हे होते. अनुसूचित क्षेत्रातील पेसा तलाठी संवर्गातील सरळ सेवेची पदं मानधन तत्वावर भरण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाच्या 5 ऑक्टोबर 2024 पत्रान्वये परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार चंद्रपूर जिल्ह्यातील पेसा क्षेत्रातील तलाठी पदांकरिता प्रसिद्ध केलेल्या गुणवत्ता यादीनुसार तलाठी प्रवर्गनिहाय निवड यादी आणि प्रतीक्षा यादी आज जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर यांच्या chanda.nic.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली. मराठी चित्रपट सृष्टीतली पहिली बाल अभिनेत्री आणि पहिली बालगायिका वासंती घोरपडे पटेल यांचं आज हैदराबाद इथं वार्धक्यानं निधन झालं. त्या 101 वर्षांच्या होत्या. 1935 प्रभात कंपनीच्या धर्मात्मा चित्रपटातून त्यांनी रुपेरी पडद्यावर प्रवेश केला. त्यांच्या सुमारे 200 गाण्यांच्या ध्वनिमुद्रिका प्रसिद्ध झाल्या होत्या. वामनराव सडोलीकर प्रतिष्ठानचा जीवन गौरव पुरस्कार त्यांना मिळाला होता. संयुक्त अरब अमिरातीत सुरू असलेल्या महिलांच्या 20 षटकांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारतानं पाकिस्तान संघाचा 6 गडी राखून पराभव केला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेत पाकिस्तानी महिलांनी निर्धारित 20 षटकात 8 गडी बाद 105 धावा करीत भारतापुढे विजयासाठी 106 धावांचं उद्दिष्ट ठेवलं. प्रत्युत्तरादाखल खेळताना भारतीय महिलांनी 19व्या षटकात 4 गडी बाद 108 धावा केल्या. विजेतेपदाच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी भारतीय संघाला आज विजय मिळवणं आवश्यक होतं. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. नमस्कार.